सगळ्या वृंदावनाला गोकुळवासी लोकांनी सजवलं होतं. गुढ्या तोरणं उभारले होते, यज्ञदग्नी सुरू झाला होता. देवाला प्रश्न पडला, कार्तिक शुद्ध प्रतिपदा कशाकरता सगळं गाव सजवलं असेल म्हणून त्यांनी नंदबाबाला जाऊन विचारलं. भगवान विचारू लागला, हरि श्री भगवान वाचन एकोयम संभ्रमागता किम फलम कस्य च उद्देशे किन वा साध्यतो मखाह. मख म्हणजे यज्ञ. काय उद्देशाने हा यज्ञ सुरू झाला मला तुम्ही सांगा. नंदराजाने सांगितलं, पर्जन्यो भगवान इंद्रो मेघस्तस्यात्ममूर्तयः त्यावीर्षन्ति भूतानां प्रियनं जीवनं पयः. म्हणून त्यांनी इंद्र हा पाऊस पडत असतो म्हणून इंद्राला प्रसन्न करण्याकरिता यज्ञ करायचा आहे. मग भगवान जास्त रागावला, म्हणजे इंद्र पाऊस पाडतो काय संबंध आहे इंद्राला त्यांनी लाज द्यायची. इंद्राचा यज्ञ करायचा आणि मग तो पाऊस पाडील. अरे प्रत्येक माणूस सुख दुःख भोगतो ज्या त्याच्या कर्मानुसार भोगतो. कर्मणा जायते जंतु कर्मण्येव विलीयते सुखम दुःखम भयम क्षेमम कर्मणैवाभिपद्यते. आपलं आपलं कर्मच आपल्याला भोगायला इंद्र कोण देणार आहे, त्याचं कशा करता त्यांनी पूजन करायचं. इंद्राचा यज्ञ रद्द करा आणि जर खरोखरच पूजन करायचं असेल तर कोणाचं, गोवर्धनाचं पूजन करा. गोवर्धनाची पूजा करा. जे वयोवृद्ध असणारे गोपाळ होते ते म्हणले, असं करून चालणार नाही. इंद्र जर रागावला मग काय करायचं, म्हणजे पाहून घेऊ काय करायचं. चला, जेवढी सामुग्री त्यांनी महाराज इंद्र यज्ञाकरता तयार केली होती ती सगळी सामुग्री आपल्या बरोबर घेतली आणि ती बरोबर घेऊन त्यांनी महाराज गोवर्धनाच्या समोर गेली. मुखद्वार त्याला म्हणतात. मुखद्वारावर त्यांनी गेले आणि गोवर्धनाचं पूजन सर्वजण करतात. सर्व गोप गोपिका नटून थटून गोवर्धन पूजा करण्याकरता जातात. हे मे तो गोवर्धन को जाऊ मेरे बीर नाही माने मेरा मनवा नाही माने मेरा मनवा नाही माने मेरा मनवा गोवर्धनाची पूजा करण्याकरता सर्वजण त्याने गेलेले आहेत. कन्हैया स्वतःच पूजा करतोय. रस्त्याने चालताना सांगतोय, गोवर्धन फार श्रेष्ठ आहे, फार सुंदर आहे, सावळा सुकुमार आहे, त्याला चार हात आहेत, प्रेमानं खाऊ घातल्यानंतर खातो सुद्धा, असं सगळं सांगून झालं. गोपाळांना उत्सुकता लागली, असं कसा गोवर्धन आहे याचं पाहू तरी जाऊ. पण गेले आणि गेल्यानंतर डोंगर दिसला, म्हणे देवा हा तर डोंगरच आहे, तुम्हाला फार सुंदर आहे, त्याला चार हात आहेत, कसं काय गोवर्धनाचं वर्णन असं केलं. मग देवाचा नाईलाज झाला, भगवंतानं स्वतःच गोवर्धनाचं रूप धारण केलं आणि गोपाळांच्या समोर प्रगट झालं. सगळे गोपाळ पाहू लागले, गोवर्धनाकडे पाहायचे आणि देवाकडे पाहायचे. म्हणे देवा हा तुझ्यासारखाच दिसतो रे, मनातली मनात म्हणला मीच आहे, तुम्हाला कळत नाही ते. पण भगवान स्वतःच त्याने गोवर्धनाच्या रूपाने प्रगट झाला आणि स्वतः स्वतःची पूजा करू लागला. सगळ्या गोपाळांनी गोवर्धनाची पूजा केली, गोवर्धन पूजा त्यांनी पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर इंद्र रागावला. इंद्राने त्यांनी काय केलं ऐका. श्री शुकदेवजी महाराज सांगते, इंद्रस्तदास्मानं पूजा विज्ञानी हे तांबूल पहा गोप्यभ्य कृष्णनाथ्यभ्यो नंदाभिश्च कोपसहा. त्याचा कोप झालेला नंदा अधिकरून गोपाळांवर. मग त्यानं काय केलं, गणसंवर्तकन नाम मेघानाम चांत कारण इंद्र प्रचोदयात क्रुद्ध हो रागानं त्यांनी महाराज सगळ्या प्रणयंकर असणाऱ्या मेघांना बोलावलं. सांगितलं, जा ते गोकुळवासी लोक काय समजतात स्वतःला, एवढा पाण्याचा वर्षाव करा की सगळं गाव वाहून गेलं पाहिजे. तो पाऊस पडू लागला, सुसाट्याचा वारा त्यांना सुटलेला आहे. सगळे गोपाळ घाबरलेले आहेत, हत्तीच्या सोंड्यासारखी धार पाण्याची पडू लागली. सगळा गाव त्यांनी वाहून जाण्याचा विचार आहे. गोमाता त्यांनी सुरक्षित नाही. गोपाळ त्यांनी घाबरलेले आहेत. देवाला शरण केले, देवा आता काय करायचं सांग, इंद्र रागावलेला आहे. भगवंताने सांगितलं, चिंता करू नका, आता हे भगवंताचं सामर्थ्य मला सांगायचं. डोंगर उचलणं म्हणजे काय सामान्य गोष्ट नाही, फक्त मला आपण गोवर्धनाला शरण जाऊ. गोवर्धनाला शरण जाऊ म्हणल्यावर गोवर्धन काय करणार आहे, म्हणे मला एक मंत्र येतो म्हणले आपण डोंगर उचल, असं कुठं डोंगर उचलता येतो काही पण सांगतोस म्हणे, हा तुम्ही चला माझ्याबरोबर. सगळे गोपाळ आपल्या बरोबर नेले आणि नेऊन त्यांनी महाराज सगळ्यांना काठ्या हातात घ्यायला लावल्या. भगवंताने हाताचा स्पर्श केल्याबरोबर गोवर्धन उचलला जाऊ लागला. सगळे गोपाळ काठ्या लावून आहेत सुरक्षित. सर्वजण वरतून पाऊस पडतोय. 7 दिवसापर्यंत त्यांनी पाऊस पडला म्हणतात. वासुकी सर्पाला त्यांनी बोलावलं. राम अवतारामध्ये त्यांनी, आता हे तर्कात बसत नाही पण तरी सुद्धा त्यांनी मला श्रद्धेच्या भावनेच्या दोरीमध्ये त्यांनी बसू शकतात. म्हणून त्यांनी अगस्ती नावाचे ऋषी राम अवतारात गेले होते. त्यांना त्यांनी भगवंतानं बोलावून घेतलं. त्यावेळेस पाणी प्यायचं, ते आचमनात समुद्र पिऊन घेणार आहेत. मग त्यांना बोलावलं, त्या सर्पानं त्यांनी वेढा मारला गोवर्धनाला. वरतून जेवढा पाऊस पडला तो सगळ्याची सगळा एक नाली तयार झाली. शहापूरचे बाबा तुम्हाला माहिती आहेत का सगळ्यांना,
शहापूरचे बाबा माहिती आहेत, बऱ्याच लोकांना माहिती आहेत, बाबांच्या मुखातून ऐकलेला हा प्रसंग आहे. भागवतात काय असा प्रसंग नाही, पण भगवंतानं संरक्षण केलं एवढंच भागवतात सांगितलं. मग तिथं नाली तयार झाली आणि त्यानं सगळं पाणी पिऊन घेतलं असं वर्णन आहे महाराज. पण थेंबर सुद्धा पाणी गोपाळांना लागू दिलं नाही. 7 दिवसापर्यंत पाऊस पडला, काही शिल्लक राहिल्या ढगांमध्ये पाणी. मग काय करावं, सगळ्या गोपाळांनी काठ्या लावल्या होत्या, यानं फक्त डाव्या हाताची करंगळे लावली होती. गोपाळ म्हणले, वारे वा, काय समजतो स्वतःला, आम्ही एवढ्या काठ्या लावून होतो, नुसती करंगळी लावली, कशाला लावली म्हणाव करंगळी, घे तुझी करंगळी काढून. असे लोक असतात महाराज, सगळं ध्यान केलं तरी घे म्हणे करंगळी काढून. आता काय करायचं, देवाला कळतं हा मन कवडा आहे महाराज, त्याला सगळ्यांच्या मनातलं कळतं, कोणाकोणाच्या मनात काय काय चालू आहे ते. लगेच ताबडतोब त्याने करंगळी वाकडी केली, वाकडी करंगळी केली की भार आला सगळ्यांना, सगळ्यांच्या लक्षात आलं यानं करंगळी वाकडी केली म्हणून सगळा भार आला. देवा वाचो, देवा वाचो असं करू नकोस. देव म्हणला, मग काय समजतं स्वतःला, घ्या तुमच्या काठ्या काढून. सगळ्यांनी काठ्या काढून घेतल्या आणि देवाने एकट्यानं गोवर्धन धारण केला. मग गोपाळांना कळालं, आपल्या काठामध्ये फक्त नावालाच होत्या, गोवर्धन यानंच धारण केलेलं, याला गोवर्धन लिला म्हणतात. त्यातला अर्थ सांगतो, गोवर्धन लिला, गो नाम त्यांनी भक्ती आणि वर्धन म्हणजे वाढविणारी, भक्ती वाढवणारी लिहिली. देवानं काय सांगितलं, माझ्या भक्तांवर जर संकट आलं तर त्यांना वाचवण्याकरता मी डोंगर सुद्धा उचलू शकतो, ही भक्ती वाढवणारी लिला आणि ज्ञान वाढवणारी लिहिला. गो नाम ज्ञान आणि वर्धन म्हणजे वाढवणं, ज्ञान वाढवणार नाही. काय भगवंतानं काय ज्ञान वाढवलं याच्यातून, देवाने याच्यातून हे सांगितलं, अरे तुम्ही एवढे सगळे जरी त्यांनी असले, स्वतःला फार कर्तव्यगार समजित असले, तरी तुम्ही कोणीच काही करू शकत नाही, एकटा मीच कर्तव्यगार आहे, हे सगळं मीच करतो. म्हणून स्वतः त्यांनी गोवर्धन धारण केला, बाकीच्यांचा अभिमान तसाच व्हायला गेला. म्हणून ज्ञान वाढवलं, मी करता धरता आहे, कोणी जगातला करता धरता नाही. म्हणून अशा पद्धतीने लीला झालेली आहे. डोंगर त्यांनी खाली टेकवलेला, इंद्र पाहण्याकरिता आला, सगळं जसंच तसंच होतं. इंद्र घाबरला, त्याला भगवंताचा महिमा कळाला, तो कामधेनूला बरोबर घेऊन आला. भगवंताच्या समोर त्यांनी महाराज शरणागती करून साष्टांग प्रणिपात इंद्रानं भगवंताच्या समोर गेला आणि स्तवन करू लागला. विशुद्ध सत्वम तव धाम शांतम तपोमयम भस्कर जस्कमस्कम मायामोयम हे सगळ्याचे सगळं लांबलचक रघुन प्रवाह हो, असं त्यांनी महाराज इंद्रानं भगवंताचं स्तवन केलं आणि शरणागती करून त्यांनी भगवंताचा सेवक झाला, भगवंताचा दास झाला. महाराज श्री गोवर्धन महाराज महाराज तेरी माते मुकुट विराज रहो, गोवर्धन महाराज महाराज तेरी माते मुकुट विराज रहो, गोवर्धन लीला त्यांनी आपण संक्षिप्त रूपाने पाहिलेली आहे.